ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी, श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलू उद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, आपण बऱ्याच वेळेस ऐकतो लोकांच्या तोंडून ही की जागा अशी, जागा तशी, जागेमध्ये दोष असतो वगैरे, असं ऐकलं असेल तुम्ही। अगर ही जागा खूप चांगली, काही जणांना त्या जागेमध्ये गेल्यानंतर खूप काही यश येतं आणि काही जणांना कुठल्या जागेमध्ये राहिल्यानंतर त्याची अधोगती होते, ह्या बी गोष्टी ऐकल्या असतील। तर तशाच पद्धतीनं आपण एक पाहूया, कारण आपलं लोकांचं नाही पाहायचं तर आता आपलं इथलं पाहूया। खूप वर्षापूर्वी मी लहान होतो, म्हणजे माझ्या माहितीहून 10-12 वर्षाचा असेल, त्यावेळेसचं सांगतो तुम्हाला। इथं ही जी जमीन आहे पूर्ण, ती वडिलांनी खरेदी केलेली आहे, त्यांच्या कष्टातून केलेली, त्यांनी खूप कष्ट करून घेतलेली जमीन आहे ही। स्वतःच्या भुकेचा विचार केला नाही, रात्रंदिवस काम करून ह्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी। आता ते कशी त्यांना जमीन मिळाली, कशा पद्धतीने घेतली, ही फार मोठा इतिहास आहे, ते कधीतरी पाहूया। पण आता आपण फक्त या जागेचं महत्त्व सांगतो तुम्हाला। ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस मी समजा आमच्याकडे गाय होती, म्हणजे दिलेली गाय होती आम्हाला, तर ती गाय मी इथे राखत असतं शाही एरियामध्ये राखत असतं, म्हणजे तिला काही असं धरून चारत नव्हतो बांधायला की असं, हां, लय विचित्र कार्य करता मी, भीत नसं कुणाला, डेंजर सगळ्याजणांनी, लय आगाऊ मुलगा आहे म्हणून, म्हणजे आमचा नावलौकिक अशा पद्धतीने झालेला होता, आगाव कुणी नादी लागत नसं माझ्या, डेंजर म्हणून समजलं जायचं। माझं राहणीमान बी त्याच पद्धतीनं होतं, लहान होतो अंगावर कपडा फिवडा ठेवायचं नाही, एक टॉवेल गुंडाळायची, बनियान असायची, हातामध्ये अशी लांब की काटी, केस फेस वाळलेलेच, चंदनाचं करण ही चंदन लावण्याची त्यावेळेस विभूती लावत नव्हतो मी, कारण माझे जी समजा चुलते या क्षेत्रामध्ये होते ना, तर ते दररोज पूजा करताना चंदन लावायचे, ते असं चंदन चंद्रकोर, मग त्यांचं पाहून मी लावत असे। हे असा आमचा अवतार, आणि भीती कुणाची नाही, भीत नव्हतो कुणाला, आता भीतो बरं का, त्यावेळेस भीत नव्हतो। तर इथं राखायचे गाय, म्हणजे राखायची म्हणजे असं सोडून द्यायची, आणि या ठिकाणी जी इथं जी बसतो आहे आता सध्या आहे, मंदिर आहे, हे माझं ठिकाण, झाडी झुडी काही नव्हतं, काही ओसाड, सगळं ओसाड, थोडी फिरकत नाही, भीत होते, रात्री 7-6-7 पुढे इकडं यायची कोणाची टप्पर नव्हते, असं रस्ताही येतं, पण ते रस्त्याने जायची सुद्धा भीत होते लोक, कारण लुटमार वगैरे अशा प्रकार काहीतरी होत होता, म्हणजे आम्हाला भीती, पण मी भीत नव्हतो जास्त। इथं थांबायचं हे माझं ठिकाण, मग इथंच वाचन करणे, इथेच काही गोष्टी करत राहणे, आणि देवदेवाचा हा नाद हे मला सुरुवातीपासूनच होता, समजा धार्मिक पुस्तकं वगैरे ह्या गोष्टी मी इथेच वाचल्या याच ठिकाणी। त्यावेळेस काही वाटत नव्हतं की इथे पुढे असं काही होईल काही नाही, पण आत्ता कधी कधी आठवण येते की ह्या जागेमध्येच काहीतरी आहे विशेष। आणि समजा कालांतराने मी 31-32 वर्षापूर्वी मी स्थापन करायचं ठरवलं देवस्थान वगैरे, तशा पद्धतीनं मी आपल्या घर एक गावामध्ये खेडे हे इथे स्थापन पण केलं शिवलिंग,
पण पाहिजे तसं काही यश आलं नाही, म्हणजे तिथली प्रगतीला काही नाही, तसंच 10-20 वर्ष म्हणजे तसंच राहिलं आणि तेवढी पाहिजे तशी प्रगती काहीच होत नव्हती. का होत नव्हती? तर त्या जागेमधला दोष, त्या जागेमधला दोष. इथे तर शेती, पण मग कालांतराने इकडे असं म्हणजे फिरत फिरत असं कधी मग मी शेतीत बी जास्त येत नसतं, पुन्हा पुन्हा सगळं चेंज झालं. गाय ती वारली आजाराने, माझं सुटलं ते शेतीत येणं वगैरे जास्त. आणि मग असंच एक कधी आलं शेतात की वाटायचं मला इथे आपण काहीतरी करूया. का वाटायचं ते काही माहीत नाही. आणि तसा योगायोग आलाही. एकदा असं मनानं पंचमीचे दिवस होता पंचम, आणि इथे एक वारूळ आहे पाठीमागं, तर मी चाललो होतो. आमचे एक जोडीदार आहेत जे ह्याच्यामध्ये सहकार्य करतात आपल्याला, ते बेलाचे वगैरे कामं म्हणजे बेलाचे रोप वगैरे वाटतात, चंद्रकांत घोंगडे का म्हणून ते. आम्ही दोघंजण असं 4-5 वाजता असं फिरत होतो, तर ती मला त्या टेकडीपाशी पूजा केलेली दिसली. मला पूजा पंचमीला पूजा करतात ना वारुळाची, तर ते पूजा केलेली दिसली. मग आम्ही दोघंजण थांबलो, म्हणलं काका म्हणलं इथं मला काहीतरी वाटतंय हो, म्हणलं काहीतरी आहे म्हणलं इथं चमत्कार. कारण एवढं गाव सोडून गावाजवळ एवढ्या टेकड्या आहेत वारुळ इथं, आपल्या इथं येणे लोक का इथं करत असतील, तर काहीतरी आहे म्हणलं. ते भोळे बघत आहेत असेल म्हणले, तुम्हाला आता कळतंय म्हणले काही, आम्हाला काय कळत आहे म्हणलं, नाही आहे म्हणलं काही. आपण काय करूया म्हणलं काका, आपण मंदिर इथं लिंग स्थापन करूया. कारण मला असं आतून वाटायला लागलं आहे म्हणलं, काहीतरी आहे काहीतरी. मला ओढ तिकडे ओढायली म्हणलं. ठीक आहे म्हणले ते बी तसेच. जेव्हा ती गोष्ट बोललो तेव्हापासून मला थोडंसं वेगळं व्हायला लागलं. लिंग स्थापन करायचं तर मला राहावेना एक दोन दिवस, मला सतत तोच विचार यायला की लिंग स्थापन करायचं. आपली परिस्थिती नाही की लिंग स्थापन करून मोठं मंदिराचं, काही नव्हतं काहीच, आपली परिस्थिती नाजूक, परंतु मला ते काही राहावेना म्हणून सहज त्यांना म्हटलं की आपण लिंग स्थापन करायचं आहे, तर मग आपण एक लिंग आणूया. मग त्यांना एकाशी बोललो आम्ही दोघंजण, जाऊन आणलं आणि स्थापनही केलं. साध्या सिंपलमध्ये पूजा अर्चा काही लोक बोलवले, तसे 200 लोक आले त्या कार्यक्रमाला. अन्नदान इथं वगैरे केल्या गोष्टी. साध्या सिंपल एका झाडाखाली एक सावलीला बसून मग माझं तिथं चाललं ध्यान धारणा वगैरे ह्या गोष्टी. तेव्हापासून मला बरं वाटायला लागलं. मग इथं ही इथं आता जे आपण मंदिर स्थापन करायला होतो तिथं विहीर होती. असा नियम असतो की ती विहिरीजवळ असावं लिंग वगैरे, ह्या गोष्टीचं सगळ्या गोष्टी साधूनच ती बरोबर मी ती जवळ केल्याच. ज्यावेळेस विहिरीचं जी खरपण असतं मटेरियल असतं ते इथं साईडला टाकलेलं होतं, हे साईडली सगळं. मग म्हटलं साफसफाई करावी, म्हणजे तिथं लक्ष लागलं माझं साफसफाई करण्यासाठी. मग जीसीपी वगैरे बोलवलं ते की मग साफसफाई, मग जिथं आपल्याला लिंग स्थापन करायचं आहे तिथं साफसफाई हे वगैरे आता समोरून केले. तर ते करताना तिथं एक साप निघाला, साप निघाला, लय मोठा नव्हता छोटाच होता. मग एकदम माझ्या समोरच, माझ्यासमोर मला छटकिऱ्या झालं. बरोबर आहे म्हटलं, इथे शिवाचं 100% अस्तित्व आहे आहे म्हटलं. माझी मनोमन खात्री झाली आहे म्हटलं, आहे चमत्कारच आहे. आणि ते करत असतानाही मला काय झालं, तिथं एक माझी त्याच ह्याच्यामध्ये आता ती जमीन आहे, परंतु असं खोदकाम इकडे ते साफसफाई करताना एक लिंग बी सापडलं छोटंसं, एवढं एवढ्या साईजचं असं.
मग अजून मला एकदम म्हटलं की आहेच, मी जी म्हणत होतो ती खरंय, जी मला जी वाटत होतं ती बरोबर आहे. आणि ते झालं, पुढे हळूहळूहळू खूप काही प्रगती झाली, झाल्या गोष्टी. आता इथपर्यंत आलोत आपण. आता दुसरा किस्सा सांगणार. 8 दिवस झालं, 8 दिवस झालं. आता आपण नवीन मंदिराचं बांधकाम चालू केलेलं आहे, जमिनीमध्ये खाली, जमिनीपासून 10-12 फूट आहे खाली, तिथं लिंग स्थापन करायला होतं. आणि त्या मंदिराची स्थापना चालू आहे, म्हणजे आपलं मंदिर उभारणी चालू आहे. चालू आता झालं, तर 8 दिवसाखाली काय झालं, आमच्याच इथे गावातील स्वामीचं घर आहे, स्वामी म्हणजे शिवपूजक असतात ते, जी लिंगायत जे लोक असतात त्यांचे ते पूजक आहेत, ते त्यांचे गुरु असतात ते. आणि त्यांच्यापैकी त्यांची एक त्या मुलांची आई, म्हणजे आता माझ्यापेक्षा लहान आहे तो, 5-7 वर्षानं जी स्वामी आहे तो, त्याची आई माझं इथं आपलं चालू होतं, आली 4-5 वाजताच्याच दरम्यान आली ते, ही फिरत 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 म्हणजे काय करतात महाराज म्हणून बघा म्हणले. आले म्हणून म्हणले हे चाललंय का म्हणले, बांधकाम करायला ना तुम्ही म्हणलं हो. विरूप्स कसं केलं हे काढलं का म्हणलं नाही म्हणलं, हे 3.5 परस होती विहीर म्हटलं, त्यात 2.5 परस जवळजवळ बुजले आपण, म्हणजे मटेरियल टाकून इकडलं तिकडलं टाकून अदुगरी बुजली थोडीशी. त्यांचा सांगण्याचा उद्देश काय होता त्या आईचा, की ते म्हणले की अहो उकरली, मला वाटलं का उकरली का, म्हणलं काहो कसं का विचारतात, नाही म्हणले काय झालं म्हणले आमच्या मुलाचं, मोठ्या मुलांचं इथं ह्या विहिरीमध्ये पोहताना लिंग पडले म्हणले, जी लिंगायत जे असतात त्यांच्या गळ्यामध्ये लिंग असतं, म्हणजे बेल असतो त्याच्यामध्ये एक छोटंसं लिंग असतं, ते पोहताना ते असं गळ्यातून पडलं म्हटले लहानपणी, 5वीला होता ते त्यावेळेस. मग आत्ता एवढ्या दिवसानं कसं सांग, नाही म्हणलं त्यावेळेस बी आम्ही विहीर पाणी पाणी भरपूर असायचं म्हणले, काढता आलंय तसं विसरून गेलोत म्हणले. मग आता एखाद वेळेस कामानिमित्त तुम्ही जे उकललंय का ही गोष्ट, म्हणलं नाही किंवा आम्ही उलट पुसले ते, मग ते लिंग गेलं म्हणलं आता खाली, जाऊ द्या म्हणले, जाऊ द्या जाऊ द्या. त्यांना बी काही समजलं नाही नेमकं, मी जाऊ दे, पण मला क्लिक झालं थोडंसं. अरे वा म्हटलं, मला का वाटत होतं या विहिरीमध्ये, तसं नेमानं आपण शिवपुराणांचा ही जर अभ्यास केला तर लिंग हे विहिरीमध्ये स्थापन अथवा नदी किनारी स्थापन करावं लागतं नियमाप्रमाणे पाण्याच्या ठिकाणी. पण एकदम क्लिक झाला की म्हटलं, म्हणजे पूर्वीच 30-35 वर्षापूर्वीच या विहिरीमध्ये ऑटोमॅटिकली शिवस्थापना झाली, लिंगाची स्थापना झाली, म्हणजे एक छोटंसं का म्हणा पण लिंग आज 2.5 परसावर खाली आहे. आणि तेच लिंग मला सतत सांगत असेल की माझी इथं स्थापना व्हावी, मला आनंद वाटला. कारण काही गोष्टी असतात जागेच्या कितीही असं ॲटोमॅटिकली होतं त्या गोष्टी. त्यांना म्हटलं की अहो बघा ना तुमचं झालं नाही, मिळालं तुम्हाला लिंग ते, पण छोट्या लिंग इथे पडलं म्हणलं, पण आज मोठं लिंग राहिले, आज मंदिर उभा राहिले त्याच लिंगामुळे, कारण देवानं ओढ घेतली माझी इथे स्थापना करा याच ठिकाणी. आहे का नाही, म्हणजे हे जागेचा चमत्कार आहे. सर्व कसं आपोआप होऊन जातं, काहीतरी पूर्व असतं त्याच्यात. आता खूप इतिहास असेल या जागेच्या बाबतीत, या जमिनीच्या बाबतीत, हे कुठंही होत नाहीत गोष्टी अशा, कुठंही होत नाही. काहीतरी शुभ असतात, काही गोष्टी झालेल्या असतात इथे अगोदर, आपल्याला माहीत नसतात बऱ्याच वेळेस, म्हणून हे पुढे वाढतं. आज
ते शिवलिंग तिथे पडलं म्हणून आज तिथे मोठे शिवलिंग स्थापन व्हायले, फार मोठं भव्य मंदिर व्हायला लागलं आहे, चालू झालं आहे. हे सर्व कसं त्याच्या हातात आहे, ते करून घेत होते बरोबर. त्याला कुठं राहायचं, कुठं नाही, काय करायचं बरोबर ठरवतं. फक्त आपल्याला ते स्फूर्ती देतं, तू करत राहा, तू करत राहा. तेव्हापासून मला खूप आनंद वाटेल, कारण हे शिवाचंच इच्छा आहे की बाबा इथं मला स्थापन राहायचं आहे. हे जे अदुगरचं आहे, आपण शिवलिंग स्थापन केलं आहे, तो बी चमत्काराचं आहे, असं कुठेही होत नाही. आता बऱ्याच ठिकाणी खूप मंदिरं, शिव मंदिर आहेत, तर गावात बी फार मोठं आहे मंदिर, पण लोकांची चवढी श्रद्धा होत नाही. खूप चांगलं मंदिर बांधलेलं आहे, खूप लिंगाची साईज बरोबर मोठी आहे अशी, पण नाहीत, पूजल्या जात नाही, काही होत नाही. कारण जागेचं, जागा, जमीन फार महत्त्वाची असते. कारण त्या जमिनीमध्ये काय दळलंय, कुठंही दळलेलं नसतं ते, त्याला पूर्वीपासूनच काही गोष्टी आलेल्या असतात. तर असा हा जागेचा प्रताप इथला चमत्कार आहे, म्हणून मला हे स्थापन करायची आवश्यकता वाटली त्यावेळेस. आज हे बी शिव मंदिर व्यवस्थित चाललं आहे, पण ते माझं मन सतत ओढत होतं की तिथे मी इथे, मी विहिरीमध्ये, आतमध्ये मी, तू इथेच मला स्थापन कर, मंदिर कर. वास्तविक पाहता आपली आर्थिक स्थिती मी काही एवढी विशेष नाही, काही नाही, फक्त मनोमनी वाटायचं की आपण शिवलिंग स्थापन करावं, मंदिर, भव्य मंदिर उभा करावं. रुपयाचं काही खरं नाही आपलं, काही उत्पन्न आहे का आमचं, काही काही उत्पन्न वगैरे नाही, पण मनात धरलं आणि हळूहळू होत राहिलं. मी एकदा पाठीमाग व्हिडिओमध्ये बोललो की माझी एक मनोइच्छा आहे, स्वप्न आहे की भव्य असं मंदिर उभा करावं, शेवटची, माझं दुसरं काही नाही, माझं एवढीच इच्छा आहे, असं बोललो होतो. मी आजारी होतो त्या आजारामध्ये, तर तुम्ही लोकांनी खूप प्रतिसाद दिला की तुम्ही नाही म्हणले, तुमचं स्वप्न साकार होईल म्हणले, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. आणि तुम्ही बऱ्याचशा मंडळीनं सहकार्य केलं, बऱ्याचशा, आणि त्या सहकार्यावर येथील शिवमंदिराचं काम ही सुरू झालेलं आहे, चालू झालं आहे. खूप आनंद वाटतो, होत राहील. जेवढं माझ्याकडे येतं आहे बजेट, त्या पद्धतीने मी खर्च करीत राहायला लागलो, होत राहायला लागलं आहे, चालू झालं आहे. त्याच्या मनात असेल ते करून घेईल, कसा घ्यायचा तसं, तुम्हाला बुद्धी देईल, तुम्ही सहकार्य करताल आणि हे होऊन जाईल. बस एवढीच इच्छा, बाकीचं काही नाही, बाकी सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत, काही अडचण नाही. एकमेव कार्यक्रम माझा फक्त हे चांगल्या प्रकारे शिवमंदिर असावं, चांगलं, खूप माझ्या कल्पनेप्रमाणे चालू केलं काम. तसं आतमध्ये उतरणं, वर शिवल एका मंदिराच्या वर अष्टविनायकाचं मंदिर उभा करणं, म्हणजे दोन मजली ते, वरलं अष्टविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर खाली उतरून शिवलिंगाचं दर्शन करायचं आणि बाहेर पडायचं, अशी इथली पद्धत आहे, म्हणजे सिस्टीम केलेली तशी. मी चालू आहे ते काम, अजून नाही झालेलं. आताशी कुठं 10% काम झालं आहे, 100% व्हायचं आहे, 90% राहिलं आहे, सुरुवात आहे फक्त. तर एवढंच आहे की तुमचं सहकार्य राहू द्या, तुम्हाला जमन तसं करत राहा. इच्छित तुम्हाला काही जे दानधर्म, देणगी वगैरे देण्याची इच्छा असेल तर तुम्ही जरूर त्या मंदिराला द्यावी, आणि हा शिवमहिमा वाढवावा, एवढंच तुम्हाला नम्र आव्हान आहे आणि विनंती. तर असो, एवढंच. ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी रहा आणि समाधान लिहा.